गडकिल्ल्यांचा इतिहास नवीन पिढीला समजावा म्हणून चोपड्यात प्रतापगडाची उभारली प्रतिकृती. दिवाळीच्या सुट्टीत पूर्वी लहान बालकांपासून तरुण युवक इतिहासातील गडकिल्ले मातीपासून बनवले जायचे, परंतु सध्या असं दिसत नाही. नवीन पिढीला आपला इतिहास कळावा, शूरवीरांची नावं कळावी म्हणून दिवाळी निमित्त चोपडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री प्रतापगडाची प्रतिकृती साकारून गडाच्या प्रतिकृतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं मावळे तसेच बरेचसे देखावे या प्रतापगडाच्या प्रतिकृतीवर दाखवण्यात आलेत. या गडकिल्ल्यांचा इतिहास आज आजच्या पिढीला पोहोचावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारलेल्या प्रतापगडाची प्रतिकृती पाहण्यासाठी शहरातील आणि ग्रामीण भागातून नागरिक येत आहेत. ज्याप्रमाणे आताची तरुण पिढी उद्योगाधीन होत चाललेली आहे, नाही त्या ठिकाणी नाचार होत चाललेली आहे, या पिढीला कुठेतरी या गडकिल्ल्यांचा विसर पडत चाललेला आहे. आणि नेमकं आपण ज्या राज्यात सुराज्यात वावरतोय जगतोय ते सुराज्य त्यावेळेस कसं होतं आणि ते कोणी मिळवलं या सर्वांचा इतिहास आपण पुन्हा जागा करण्याचं काम चोपडा शहरामध्ये शिवाजी महाराज चौकात ज्योतिर्ताच्या बिलकुल समोर प्रतापगडाची प्रतिकृती उभा केलेली आहे. त्या प्रतिकृती बघण्याकरिता चोपडाभरामध्ये पूर्ण शहरातून तालुक्यातनं बरेच लोक आपल्या मुलाबाळांसह परिवारासह भेट देते. या किल्ल्यावर काय काय केलं असं साकारला गेलेलं आहे. किल्ल्यावरती जसं की तुम्ही बघायला गेला तर एक आपल्याला बुरुज झाला, एकवत बुरुज झाला, महाद्वार झाला, बाले किल्ला झाला, भवानी मातेचं मंदिर झालं, पाण्याचं तळ झालं, पाण्याच्या टाक्या झाल्या, त्याचप्रमाणे बरेच ते काही उभारण्यात आलेले महाराजांची पुतळा देखील. हो, महाराजांच्या पुतळा सोबत महाराजांच्या मूर्ती सोबत अनेक मावळ्यांच्या प्रतिकृती सुद्धा ते कळ्यासाठी उभा करण्यात आलेल्या आहेत. नवीन पिढीला संदेश तेच की पूर्वी जसं घरोघरी दिवाळी आली की किल्ले बनवण्याचा उपक्रम करायचे किंवा व्हायचे, ते आता कुठेतरी मावळत चाललेले दिवसेंदिवस हा विषय सगळा कमी होत चाललेला आहे. उद्दिष्ट ध्येय धोरण एकच की गल्लोगल्ली जागोजागी शहरा शहरात तालुक्या तालुक्यात गावोगावात पुन्हा आपला इतिहास जो आहे तो उभारण्यात यावा आणि त्याचं काय महत्व आहे हे लोकांसमोर सादर करण्यात यावं.